मुळे आता कोकण महोत्सवाकडे. नवी मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल कोकण महोत्सवाला लाखो लोकांनी भेट दिली. सुट्टीचा दिवस असल्यानं या महोत्सवात अनेकांनी हजेरी लावली. कोकणात राबवले जाणारे उद्योग, शेती, फळबागा, इतर व्यवसाय तसंच कोकणातील बांधकाम क्षेत्र आणि पर्यटनविषयी माहिती देणारे अनेक स्टॉल इथं आहेत आणि हे स्टॉल बघण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी होती. ग्लोबल कोकण महोत्सवाला मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमधील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लाखो नागरिकांनी भेट दिली. इकडे आपल्याला कोकणातल्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेता येईल. मग या ठिकाणी खाणं पाणं, या ठिकाणी संस्कृती, या ठिकाणची जी काय महती आहे ती सर्व उपलब्ध होणार आहे. म्हणून मला वाटतं हा कार्यक्रम ग्लोबल कोकणचा यशस्वी झाल्याचं निश्चितपणे मला आनंद आहे. कोकणातील विविध उद्योग, शेती व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि फळ प्रक्रिया यावर माहिती देणारे विविध स्टॉल लावण्यात आलेत. त्याचबरोबर महाराष्ट्र टुरिझम, कोकण रेल्वे आणि कोकण कृषी विभागाचा देखील स्टॉल आहे. यात कोकणातील पर्यटन स्थळं, तेथे जाण्यासाठी उपलब्ध असलेली वाहतूक, राहण्याची सोय याची संपूर्ण माहिती देण्यात आली. कोकणातली शेती आणि फळबाजा यांची माहिती कोकण कृषी विभागाच्या स्टॉलद्वारे देण्यात येते. कृषी विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना आणि कोकणातील शेतकऱ्यांचे विविध प्रयोग यातून आलेली उत्पादनं या महोत्सवात मांडण्यात आली आहेत. कोकणातली जे चार जिल्हे आहेत, तर या चार जिल्ह्यांमध्ये आपण कुठल्या प्रकारची शेती करू शकतो त्याची माहिती या एक्झिबिशनमधून देण्याचा आमचा हा विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग कार्यालयाचा हा प्रयत्न आहे. या महोत्सवाला भेट देणारे नागरिक देखील प्रत्येक स्टॉलवर थांबून माहिती घेत आहेत. ग्लोबल महोत्सव हा सर्व लोकांसाठी अतिशय चांगला प्रोग्राम त्यांनी आखलेला आहे, त्यामुळे सर्व गोष्टींची आम्हाला माहिती होते. विशेष म्हणजे आता हे कृषी मंडळांच्या मॅडमने जे सांगितलं की डायरेक्ट ग्राहकांपर्यंत ह्या भाज्या वगैरे पोहोचल्या तर मधले सगळं कमी होईल आणि त्यांना स्वस्त भाज्या मिळतील. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमधील उद्योग, शेती आणि तेथील गुंतवणूक या महोत्सवाच्या माध्यमातून समोर आणली जाते. कोकणातील बांधकाम व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात समोर आलाय. कोकणचा सर्वांगीण विकास हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचं आयोजन करण्यात येते. दरवर्षी या महोत्सवाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे कोकण विकासाचं स्वप्न आता जास्त दूर नाही असं म्हटलं तर वावगर ठरणार नाही. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.